चक्री चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे या वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांच्या कोकण दौऱ्याची सुरुवात बुधवारी अलिबाग येथून केली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत त्यांच्याशी फडणवीस यांनी वादळात झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या पाहणीदरम्यान म्हणाले की गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवाद वादळामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही अनेकांना जी मदत अपेक्षित होती ती मिळालेली नाही यातून सावरत असताना आता हा दुसरा झटका आहे नुकसान काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये झाले आहे काही ठिकाणी किरकोळ वादळग्रस्तांना भरघोस मदत करावी या वादळामध्ये बोटी फुटून कोळी बांधवांचे नुकसान झाले आहे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई कोळी बांधवांना अद्याप मिळाली नाही यावेळच्या वादळामुळे झालेल्या नुकसानीने कोळी बांधव उद्ध्वस्त होतील त्यामुळे कोळी बांधवांना मोठी आर्थिक मदत राज्य सरकारने केली पाहिजे असे सांगितले आहे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगडचे माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट महेश मोहिते सतीश धारप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील पोलीस अधीक्षक अशोक दुधे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे उपस्थित होते